सुस्वागतम। विषय मराठी, इयत्ता तिसरी। तर बाळांनो, आज आपण मराठी विषयामध्ये काय करणार आहोत, तर सातवा धडा दसरा हा जो आपण पाहिलेला होता, हा धडा जो आपण शिकलो होतो, त्या धड्यात असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत। तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम दसरा यह पाठ में दिए हुए प्रश्नों के जवाब लिखने जा रहे हैं। चला तर मग करूया सुरुवात। धडा सातवा दसरा, प्रश्न उत्तरे। तर पान क्रमांक 37 म्हणजे पेज नंबर 37 या पान क्रमांकावरती मौखिक जे पहिले 5 प्रश्न दिले आहेत त्याची उत्तर आपण तोंडी देणार आहोत। मौखिक मतलब इसके जवाब हम ओरली ही देने वाले है। तर पहिला प्रश्न आहे, तुम्हाला कोणता सण आवडतो? कोणता सण आवडतो बाळांनो? अगदी बरोबर, दसरा हा सण आवडतो की नाही आपल्याला? तर आपण ह्याचं उत्तर सांगताना सांगणार आहोत, आम्हाला दसरा सण आवडतो। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, तो तुम्ही कसा साजरा करतात? आपण हा सण कसा साजरा करतो बाळांनो? अगदी बरोबर, आपट्याची पाने वाटून। तो आम्ही आपट्याची पाने वाटून साजरा करतो, हो की नाही? आपण म्हणतो की नाही आपण सोनं वाटतो, तर त्या पानांना आपण आपट्याची पानं असं म्हणतो। रावण दहन तुम्ही पाहायला जाता का? हो, आपण पाहायला जातो की नाही रावण दहन? म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे हो। आता चौथा प्रश्न आहे, रावण कोण होता? कोण होता बाळांनो हा रावण? अगदी बरोबर, रावण लंकेचा राजा होता। आणि आता पाचवा प्रश्न आहे, रामाच्या वडिलांचे नाव काय होते? काय होते बाळांनो रामाच्या वडिलांचे नाव? श्री राम के पिताजी का नाम क्या था? अगदी बरोबर, दशरथ। रामाच्या वडिलांचे नाव दशरथ होते। तर आपले हे मौखिक प्रश्नांची उत्तरं आपण तोंडी दिलेली आहेत। चला चला, आता आपल्याला लिहायला सुरुवात करायची आहे। तर सगळ्यांनी मराठीची वही उघडायची आहे। आप सबको ये प्रश्न पहिला एक वाक्य में उत्तर लिखिए, यह हमें मराठी नोटबुक में लिखना है। कारण पाठ्यपुस्तकामध्ये जागा दिलेली नाही आहे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायला, म्हणून या प्रश्नांची उत्तरं आपण नोटबुकमध्ये लिहिणार आहोत। मराठी नोटबुक में हम लिखने जा रहे हैं इसके जवाब। चला, सगळ्यांनी आता लिहायचं आहे पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, रामाने कोणाला मारले? कोणाला मारले रामाने? रामाने रावणाला मारले। लिहा उत्तर सगळ्यांनी, स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायचं आहे। आता पुढचा प्रश्न आहे दुसरा, ज्ञानाची देवता कोण आहे? उत्तर आहे, ज्ञानाची देवता सरस्वती आहे। तिसरा प्रश्न आहे, सायंकाळी मैदानात काय करतात? काय करतो आपण मैदानामध्ये संध्याकाळी? सायंकाळी मैदानात रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात। चौथा प्रश्न आहे, देवाला कशाची पाने वाहतात? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, देवाला आपट्याची पाने वाहतात। लिहा सगळ्यांनी, स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायचं आहे। पाचवा प्रश्न आहे, लोकांना कोण ओवाळतात? तर उत्तर आहे, घरातील बायका लोकांना ओवाळतात। तर आपल्या
या 5 प्रश्नांची उत्तरं आपण मराठीच्या वहीत लिहिलेली आहेत. आता सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 38 आप सबको मराठी टेक्स्टबुक का पेज नंबर 38 ओपन करना है. आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकात लिहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, मतलब रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. तर पहिलं वाक्य बघूया. डॅश हा एक मोठा सण आहे. अगदी बरोबर उत्तर आहे दसरा. सगळ्यांनी लिहा, रिकाम्या जागी लिहायचं आहे दसरा. दसरा हा एक मोठा सण आहे. आता दुसरं वाक्य आहे, दसरा डॅश या दिवशी करतात. तर उत्तर आहे गोड जेवण. आपण करतो की नाही गोड जेवण दसऱ्याच्या दिवशी? तर उत्तर आहे गोड जेवण. दसरा गोड जेवण या दिवशी करतात. तिसरं वाक्य आहे, सकाळी दारावर डॅश लावतात. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तोरण. तर सकाळी दारावर तोरण लावतात. उत्तर आहे तिसरं तोरण. आणि चौथं वाक्य आहे, देवाला डॅश पाने वाहतात. कशाची पाने वाहतात? अगदी बरोबर आपट्याची. तर उत्तर आहे चौथं आपट्याची. देवाला आपट्याची पाने वाहतात. आता प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. तर ह्या प्रश्नांची उत्तरं पण आपण पाठ्यपुस्तकातच लिहिणार आहोत पान क्रमांक 38 वरती. तो यह प्रश्नों के जवाब भी हम पाठ्यपुस्तक में लिखने वाले है. तर चूक की बरोबर ते लिहा मतलब सही या गलत. तर पहिला वाक्य आहे, भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात. चूक आहे की बरोबर? बरोबर. तर उत्तर आपण लिहिणार आहोत बरोबर. भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात, हो की नाही? आता दुसरं वाक्य आहे, या दिवशी रावणाने सीतेचे हरण केले. तर उत्तर आहे चूक, कारण या दिवशी रावणाने सीतेचे हरण केलेच नव्हते दसऱ्याच्या दिवशी, हो की नाही? म्हणून ह्याचे उत्तर आहे चूक. आता तिसरं वाक्य आहे, दसऱ्याच्या दिवशी लोकांना सोने म्हणून पाने वाटतात, हो की नाही? अगदी बरोबर उत्तर आहे याचं बरोबर, कारण या दिवशी आपण आपट्याची पाने वाटतो की नाही सगळ्यांना सोनं म्हणून. तर हे वाक्य बरोबर आहे, म्हणून तिसऱ्याचं उत्तर आहे बरोबर. आणि चौथं वाक्य आहे, दसऱ्याच्या दिवशी गोड जेवण करतात. उत्तर आहे बरोबर, कारण दसऱ्याच्या दिवशी आपण गोड जेवणच करतो, हो की नाही? तर अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा पूर्ण लिहून झालेला आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न चौथा. मराठी महिन्यात येणारे गोलातील सण आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा. तर आपल्याला इथे डावीकडे मराठी महिने दिलेले आहेत आणि गोलामध्ये सणांची नावं दिलेली आहेत आणि उजवीकडे त्या सणांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बाळांनो आपण मराठीच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत. तो यह प्रश्न का जवाब हम मराठी नोटबुक में लिखने वाले है. चला सगळ्यांनी मराठीच्या वहीत लिहायला सुरुवात करायची आहे. तर चैत्र महिन्यात कोणता सण येतो? गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा म्हणजे
मराठी वर्षाची सुरुवात हे या सणाचं वैशिष्ट्य आहे। ये त्योहार की ये खासियत है। पुढचा महिना आहे श्रावण। श्रावण मध्ये कोणता सण येतो? श्रावणात येते नागपंचमी। लिहा सगळ्यांनी, श्रावण नागपंचमी। तर नागपंचमीच्या दिवशी आपण काय करतो? नागाची पूजा। तर हे वैशिष्ट्य आपण लेणार आहोत त्याच्या समोर, नागाची पूजा। कार्तिक महिन्यात आपण कोणता सण साजरा करतो? भाऊबीज। आणि भाऊबीज म्हणजे काय असतं? बहीण भावाला ओवाळते की नाही? तर आपण इथे लिहिणार आहोत भावाला ओवाळणे। कार्तिक भाऊबीज भावाला ओवाळणे। पुढे आहे भाद्रपद। भाद्रपदामध्ये कोणता सण असतो आवडीचा आपल्या, हो की नाही? गणेशोत्सव। तर गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे आरासव देखावे उभारले जातात, हो की नाही? तर लिहा सगळ्यांनी, आरासव देखावे। पुढचा महिना अश्विन। अश्विन महिन्यात सण येतो तो आहे दसरा। आणि त्याचं वैशिष्ट्य आहे सीमोल्लंघन। आणि पुढचा महिना दिलेला आहे फाल्गुन। फाल्गुनमध्ये कोणता सण येतो बाळांनो? होळी। आणि होळीच्या दिवशी आपण काय करतो? पुरणाची पोळी, हो की नाही? तर लिहायचं आहे होळी पुरणाची पोळी। तर अशा प्रकारे आपली चौथ्या प्रश्नाची पण उत्तरं लिहून झालेली आहेत। आता आपण पुढे पाहूया पुढचा प्रश्न। सगळ्यांनी पाठ्यपुस्तकाचं पान क्रमांक 38 उघडायचं आहे। आता या प्रश्नाचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकातच लेणार आहोत। ये प्रश्न का जवाब हम मराठी टेक्स्टबुक में ही लिखेंगे। पेज नंबर 39 पे हमें लिखना है इसका जवाब। तर पाहूया कोणता प्रश्न आहे तो। प्रश्न 5, खाली दिलेले चित्र पाहून त्या सणाविषयी 10 वाक्यात माहिती लिहा। तर हा कोणता सण आहे बाळांनो? काय वाटते तुम्हाला चित्रावरून? अगदी बरोबर ओळखलेलं आहे सगळ्यांनी। तर ही आहे रंगपंचमी, हो की नाही? तर या सणाचं नाव आहे रंगपंचमी। आणि आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच रंगपंचमी या सणाबद्दल 10 वाक्य लिहिणार आहोत। तर सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून घ्यायची आहेत। फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। या दिवशी पुरणाची पोळी, गुजिया आणि इमरती हे पदार्थ बनविले जातात। या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो। सर्वजण रंगात नाहून निघतात। परस्परांवर पाणीही उडवले जाते। अलीकडील काळात रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते। या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात। रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो। या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजतात। द्वापर युगात गोकुळात कृष्ण आपल्या सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे। तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे। तर सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लिहून घेतलं आहे ना? तर अशा प्रकारे या धड्यात असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपली लिहून पूर्ण झालेली आहेत। तर बाळांनो, पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।